रानी। हाय मानसी, कशी आहेस ग तू? बरी आहे ग, पण शाळेची खूप आठवण येते आहे। कोणत्या शाळेत शिकते ग तू? नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 18 आनंदवल्ली या शाळेत जाते मी। तुला तुझ्या शाळेची खूप आठवण येत आहे म्हणजे तुझी शाळा खूपच सुंदर असणार बाबा। हो तर आहेस मुळी माझी शाळा खूप सुंदर। काय आहे ग तुझ्या शाळेत एवढं विशेष? माझी शाळा खूप सुंदर आहे। आमच्या शाळेची प्रशस्त इमारत आहे, खेळाचं सुंदर मैदान आहे, तसेच माझ्या शाळेमध्ये ग्रंथालयाची खूप सारी पुस्तके आहे जी आम्हाला नियमितपणे वाचायला दिली जातात। आमच्या शाळेत अभ्यासक्रम शिकवताना एव्ही रूमचा लॅपटॉपचा वापर केला जातो। मोबाईलवरून दीक्षा ॲपचे वेगवेगळे असे अभ्यासक्रमाशी संबंधित व्हिडिओज नियमित दाखवले जातात, त्यामुळे आम्हाला अभ्यास करतानासुद्धा खूप मज्जा येते। आणि आमची शाळा ही सरकारी शाळा आहे, त्यामुळे आम्हाला शाळेत मोफत पाठ्यपुस्तकं, मोफत गणवेश मिळतो, स्वादिष्ट असं मध्यान्न भोजन मिळतं, त्यामुळे आमची शाळा आम्ही खूप मिस करतो आहोत आत्ता। अरे वा, खूपच छान आहे ग तुझी शाळा। अजून काय काय आहे ग तुझ्या शाळेत? अगं अजून आमच्या शाळेत खूप सारे टीचर्स आहेत आणि सगळे वेगवेगळ्या उपक्रमांचा वापर करून आम्हाला शिकवत असतात, त्यामुळे आम्हाला शिकतानासुद्धा खूप मजा येते, अजिबात बोर होत नाही। आमचे प्रिन्सिपल सरसुद्धा खूप छान आहेत आणि आमच्या शाळेत दरवर्षी मोठा सांस्कृतिक कार्यक्रम राबविला जातो आणि आम्हाला डान्स शिकवण्यासाठी बाहेरून कोरिओग्राफर बोलवले जातात। तसेच आमच्या शाळेत दरवर्षी खेळाच्यासुद्धा स्पर्धा होतात आणि या क्रीडा स्पर्धांमध्ये आम्हाला आमची महानगरपालिका यांच्याकडूनच बक्षीसंसुद्धा दिले जातात। तुला माहिती आहे, यावर्षी आमच्या शाळेत विमानाने प्रवास करून विद्यार्थ्यांना मुंबईला सहलीलासुद्धा नेले होते। खूप मज्जा आली आम्हाला बघ तेथे। अरे वा, तुझ्या शाळेविषयी ऐकून तर मलासुद्धा तुझ्या शाळेत यावेळेसे वाटायला लागले आहे बघ आता। आमची शाळा आहेच मुळे छान। आमच्या शाळेतला परिपाठसुद्धा खूप छान होतो। शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस हा परिपाठात साजरा केला जातो। तसेच वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, जयंत्या, पुण्यतिथ्या सगळे कार्यक्रम आमच्या शाळेत राबवले जातात, त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासुद्धा मदत होते बघ। अरे वा, छानच आहे तुझी शाळा। मला भेटेल का ग ॲडमिशन तुमच्या शाळेत? मग का नाही भेटणार, ये ना तू आमच्या शाळेत। तुमच्या शाळेत काही फी घेता का ग? नाही ग, आमची गव्हर्नमेंट स्कूल आहे, आमच्या शाळेत कशाला फी घेणार, मोफत सगळं असतं आमच्या शाळेत। अरे वा, कुठलीही फी न घेता एवढं छान शिक्षण मिळतंय त्या शाळेत तर मग। माझ्या लहान भावाला सुद्धा पहिलीला ॲडमिशन घ्यायचं आहे, मी आईला सुद्धा तुझ्या शाळेतच त्याला पहिलीला टाकायला सांगते। नक्की सांग। पण आता लॉकडाऊन चालू आहे आणि शाळाही बंद आहेत आणि शाळा कधी सुरू होणार याविषयीही माहिती नाही। मग आता माझ्या भावाचं ॲडमिशन कसं घ्यायचं याविषयी माझे आई वडील टेन्शनमध्ये आहेत। तर आता तुझ्या शाळेत ॲडमिशन कसं घ्यायचं? अजिबात टेन्शन घेऊ नको अगं, आता आमच्या मनपाच्या शाळांमध्ये सुद्धा या वर्षापासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि आमच्या आनंदवल्लीच्या शाळेने सुद्धा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची लिंक तयार केली आहे आणि ती लिंकमध्ये सगळी माहिती भरल्यावर तुमचं ॲडमिशन होऊन जाणार। अरे वा, हे तर खूपच छान आहे। ती लिंक मला कुठे मिळणार? आमच्या टीचरांनी आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ती लिंक आम्हाला पाठवली आहे। तू तुझा नंबर मला दे, मी तुला ती लिंक पाठवते आणि तू तुझ्या मम्मी पप्पांना बरोबर घेऊन तुझा आणि तुझ्या भावाच्या दोघांची माहिती त्या लिंकवर भरून दे आणि तुझं ऑनलाईन ॲडमिशन होऊन जाणार, त्यामुळे आता काळजी नको करू। अरे वा, हे तर खूपच छान आहे। पण ती लिंक भरताना काही अडचण आली तर? अगं काळजी नको करू, त्या लिंक बरोबर आमच्या प्रिन्सिपल सरांचा आणि आमच्या कुंदा टीचरांचा फोन नंबर दिलेला आहे। तुला काहीही अडचण आली तर तू टीचरांना फोन कर आणि टीचर तुझ्या समस्येचे निराकरण नक्कीच करतील। अरे वा, खूपच छान। मी आजच मम्मी पप्पांना सांगते आणि माझ्या भावाचं आणि माझी माहिती त्या ऑनलाईन लिंकवर भरून आमचं ॲडमिशन आजच करून घेते। आणि हो, तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाची घरी लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा नक्की सांग की आमची आनंदवल्लीची मनपा शाळा खूप सुंदर आहे, तिथेच तू त्यांनासुद्धा त्यांच्या मुलांचं ॲडमिशन घ्यायला आणि तुला पाठवलेली लिंक तू त्यांनासुद्धा पाठव। शाळेत न जाता त्यांच्या मुलांचं ॲडमिशन ऑनलाईनच होऊन जाणार बघ। हो नक्कीच सांगेल, एवढी सुंदर शाळा असल्यावर दुसरीकडे जायचं कामच नाही, आम्ही सगळे आता मनपा शाळेतच ॲडमिशन घेऊ बघ। थँक्यू व्हेरी मच रानी, तुझी शाळा खूप छान आहे आणि तुझ्या शाळेची माहितीसुद्धा मला तू खूप छान सांगितली, त्याबद्दल तुझे खूप खूप आभारी आहे। चल बाय आता। बाय, सी यू सून। लवकरच भेटू आपण आता आपल्या मनपा शाळा क्रमांक 18 आनंदवल्ली येथे। बाय।